राज्याच्या राजकारणात लवकरच एक क्रांती घडणार असून महाराष्ट्रात पहिल्यांदाच सर्वपक्षीय सरकार पाहायला मिळणार आहे. प्रमुख नेत्यांचं यावर एकमत झाल्यानं यापुढे सत्ता संघर्ष दिसणार नसल्याचं स्पष्ट झालंय. सचिन वाझे, परमबीर सिंग, महिन्याला 100 कोटींची भानगड, असे मुद्दे आता थंडावलेत. विरोधी पक्षनेत्यांनी आपली तलवार मॅन केली आहे. मुख्यमंत्र्यांकडून देखील कुठले पलटवार नाहीत. संजय राऊतही विरोधकांबद्दल सध्या आक्रमक नाहीत. काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीवरही सध्या शांतता आहे. वादळापूर्वीची शांतता असं आपण याला म्हणू शकतो, कारण राज्यात लवकरच हे वादळ दिसणार आहे. अर्थात हे वादळ क्रांतिकारी सिद्ध होणार आहे. उघडच आहे की ही राजकीय क्रांती असेल. होय, राज्यात राजकीय क्रांतीचे स्पष्ट संकेत मिळतात. महाराष्ट्रात लवकरच सर्वपक्षीय सरकार अवतरणार, हीच ती राजकीय क्रांती. कुणी कल्पना केली असेल नसेल, ध्यानी मनी आला असेल नसेल, असा हा आता सत्तेचा सारी पाठ असणार आहे. प्रमुख विरोधी पक्ष असणाऱ्या भाजपाची यासाठी तयारी झाली आहे. हा पक्ष आता सत्तेत सहभागी झालेला दिसेल. सर्व राजकीय पंडितांना चकवून राज्यात राजकीय क्रांती घडवणारं सर्व पक्षीय सरकार आता मराठी जनतेला दिसेल. मध्यंतरी अहमदाबाद भेटीची मोठी चर्चा झाली. नेतेगणांनी याचा इन्कार केला, मात्र ही साधी सुधी भेट नव्हती, तर राजकीय क्रांतीची मुहूर्त मेढ मानली जाते. हाती आलेल्या वृत्तानुसार महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असणाऱ्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस या तिन्ही पक्षातील धुरीणांना सर्व पक्षीय सरकारची संकल्पना पटवून देण्यात राज्यातील मुख्य नेत्यानं नेहमीप्रमाणेच मोठी भूमिका बजावली आहे. आता सत्तेचं समान वाटप, जबाबदारी या बाबतही गांभीर्यानं निर्णय घेण्यात येत असल्याची माहिती मिळते. राजकीय क्रांतीतून जो काही सर्व पक्षीय सरकारचा फॉर्म्युला समोर आलाय, तो राष्ट्रीय सरकारच्या धर्तीवर अंमलात आणला जाणार आहे. याबाबत कमालीची गुप्तता काही दिवसांपासून बाळगली जात होती. राज्यासमोर असणारं कोरोनाचं संकट, यामध्ये बाजूला पडलेला विकास कामांचा मार्ग, धोरणात्मक निर्णयामध्ये विरोधकांचं आवश्यक असणारं सहकार्य, गोंधळाच्या परिस्थितीला फाटा देऊन विकासात्मक मुद्द्यांना प्राधान्य, केंद्र सरकार राज्य सरकार यांचा एक चांगला समन्वय, यासह अन्य महत्त्वाच्या मुद्द्यांचा कॉमन मिनिमम प्रोग्रॅममध्ये समावेश असल्याची देखील माहिती मिळते. जी काही सर्वपक्षीय सरकारची संकल्पना दिसते, त्यानुसार आता विरोधक म्हणून भूमिका दिसणार नाही. सर्व प्रमुख पक्ष सत्तेत असल्यानं राज्याच्या प्रश्नी गांभीर्य पाहायला मिळणार आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भाजपा असं सरकार महाराष्ट्रात अवतरणार हे आता उघड झालेलं आहे. भाजपाच्या हायकमांडनी काही दिवसांपूर्वीच आम्ही कुणाबरोबर सरकार बनवणार हे भविष्यात कळेलच असं म्हटलेलं होतं. त्यामागं राज्यातील ही संभाव्य राजकीय क्रांती आणि सर्व पक्षीय सरकारची संकल्पना असल्याचं बोललं जातंय. असं असलं तरी दुसऱ्या बाजूला 1 एप्रिल रोजी अशी चर्चा झडत असल्यानं हा एप्रिल फुलचा तर प्रकार नाही ना, अशी शंका देखील चर्चिली जाते. बाकी मंडळी, हा तसा गांभीर्यानं घेण्यासारखा विषय नाही. हा होता इन सोलापूर न्यूज चॅनलच्या वतीनं आपल्याला एप्रिल फुल करण्याचा प्रयत्न. या विशेष वृत्तांताचं तंत्रसंकलन केलं होतं राजेश कानडे यांनी.